तर लवकरच स्थिर आणि लोकाभिमुख सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल असं आता पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आणि याच विषयावर आणखी चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या थेट संपर्कात आहेत. दीपक, आता पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया आपण ऐकली असेल. प्रदीर्घ चर्चा झाली, जवळपास 2.5 तासाहून अधिक ही चर्चा झाली, मात्र अजूनही 2 दिवस लागणार आहेत चर्चेसाठी असंही त्यांनी सांगितलं. आता नेमकं काय अपेक्षित आहे, काय चर्चेमध्ये पुढे मुद्दे येऊ शकतात? अनुपमा, पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं सरकार स्थापनेच्या दृष्टीने ही चर्चा सुरू आहे. कारण पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की लवकरात लवकर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल आणि ही अस्थिरता दूर होईल. आता पृथ्वीराज चव्हाण जेव्हा सांगतात की स्थिर सरकार मिळेल, तर त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी बाजूला आहे आणि तिसरा जो पक्ष आहे तो साहजिकच शिवसेना आहे. मग या 3 पक्ष एकत्र येणार याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. मात्र कशा पद्धतीने एकत्र यायचं, त्याचा काय कार्यक्रम असेल, कुठली सत्तेचं वाटप कशा पद्धतीने असेल, तो फॉर्म्युला कसा असेल, याची सगळी चर्चा पूर्ण व्हायची. साहजिकच ही चर्चा पूर्ण झाल्याशिवाय नक्की काय चर्चा झाली आणि कुठल्या गोष्टी अंतिम झाल्या हे या दोन्ही पक्षांकडनं किंवा शिवसेनेकडनंही सांगितलं जाणार नाही. त्यामुळे संजय राऊतसुद्धा जे वारंवार सांगतात की महाराष्ट्रात लवकर स्थिर सरकार येईल आणि मजबूत सरकार येईल, असं जी वारंवार विधानं शिवसेनेकडनंसुद्धा केली जात आहेत, ती या अनुषंगानेच आहेत की जे काय आतमध्ये चर्चा सुरू आहे ती चर्चा आत्ताच बाहेर आणायची नाही आहे जोपर्यंत त्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब होत नाही किंवा निर्णयापर्यंत ही चर्चा जात नाही. मात्र राज्यातल्या जनतेमध्ये जो संभ्रम होता की हे 3 पक्ष काय करणार, तो संभ्रम आता काहीच प्रमाणात दूर झाला असं म्हणावं लागेल. या 3 पक्षांचं सरकार स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत आणि त्या दृष्टीने चर्चा सुरू असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावरून स्पष्ट होतं. आता याला विलंब का लागतोय हा दुसरा मुद्दा. प्रामुख्याने हे 3 पक्ष पहिल्यांदाच एकत्र येतात. शिवसेना हा पूर्णपणे भिन्न विचारांचा पक्ष आहे, तो काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होतोय. आपल्याला इतिहासात गेलं तर थोडं असं लक्षात येईल की 1999 विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी निवडणूक लढवली होती. सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरती शरद पवार हे काँग्रेसमधनं बाहेर पडले होते, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी स्थापन केली होती आणि त्यावेळेला झालेली पहिली निवडणूक 1999 राष्ट्रवादी काँग्रेसची, ती काँग्रेस विरोधात त्यांनी लढली होती आणि त्याच्यानंतर सत्ता स्थापनेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. तेव्हा ही चर्चा पूर्ण करण्यासाठी सत्ता स्थापनेची त्या 2 पक्षांना जवळपास 20 दिवसापेक्षा जास्त कालावधी लागला होता. एकाच विचारांचे पक्ष होते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मात्र तरी सुद्धा सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना 20 दिवसांचा कालावधी लागला होता. इथे तर 3 पक्ष एकत्र आहेत, त्याच्यातला 1 पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा पूर्णपणे भिन्न विचारांचा आहे. त्यामुळे निश्चितच पुढे जाताना सगळ्या मुद्द्यांवर स्पष्टता असावी असा प्रयत्न या 3 पक्षांचा आहे आणि त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण सांगतात की अजून चर्चा पूर्ण झालेली नाही आहे. निश्चितच शिवसेनेबरोबर कुठल्या मुद्द्यांवर जायचंय पुढे, त्याच्यातल्या काही मुद्द्यांबद्दल अजूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकवाक्यता झाली नसावी आणि त्यामुळेच ही चर्चा आणखी काही काळ सुरू राहील असं त्यांचं विधान आहे. ठीक, दीपक असे संपर्कात राहा. या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक देखील होते, ते काय म्हटले ते आपण ऐकूया. महाराष्ट्र में एक चुनी हुई सरकार बने इसका प्रयास हो रहा है. आज राष्ट्रवादी कांग्रेस, कांग्रेस के नेताओं के बीच में बैठक हुई. एक पर्यायी सरकार निर्माण करने के लिए सभी बिंदुओं पर हमने चर्चा की है. चर्चा और कुछ समय तक चलेगी, जल्द ही हम मिलने वाले हैं. निश्चित रूप से 3 पार्टियों को साथ में आए बिना महाराष्ट्र में कोई सरकार बन नहीं सकती. कांग्रेस, NCP और शिवसेना को साथ में लाए बिना कोई पर्यायी सरकार नहीं बनेगी. निश्चित रूप से सकारात्मक चर्चा हुई है और जल्द ही महाराष्ट्र में एक पर्याय सरकार निर्माण होगी और वो 5 साल चलेगी. हमारा आफ्टर रिजल्ट देयर इज अ प्रेसिडेंशियल रूल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. इट इज रिक्वायर्ड देयर शुड बी अ इलेक्टेड गवर्नमेंट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. सो वी सेट टुगेदर, कांग्रेस NCP लीडर्स सेट टुगेदर, प्रिंसिपल दी डिसाइडेड we must provide an alternative government in the state of Maharashtra. Without coming together of 3 parties, it is not possible. We are trying our best to resolve the all issues. Discussion is going on and we will provide an alternate government as soon as possible in the state of Maharashtra. Sir, Sonia Gandhi has agreed. ते नवाब मलिक यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली. 3 पक्षांनी एकत्रित आल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होणार नाही आणि त्या दृष्टीनं अत्यंत बारीक विचार केला पाहिजे आणि स्पष्टता आली पाहिजे असं आता त्यांनी सांगितलं. आणि पुन्हा एकदा जाऊया, दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत. दीपक, नवाब मलिक यांची प्रतिक्रिया आपण ऐकली आणि त्यांनी सांगितलंच की 3 पक्ष एकत्रित आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही, मात्र विचारांमध्ये स्पष्टता येणं 3 पक्षांच्या अत्यंत गरजेचं आहे. कारण 5 वर्ष सरकार चालवायचं आहे, फक्त स्थापित करायचं नाही आहे तर ते पूर्णपणे चालवायचं.
करायचं आहे. काय आपण या सगळ्या विधानाचा अर्थ घ्यायचा आहे? अनुपमा, शरद पवारांची दिल्लीत 2 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद झाली होती त्याच्यामध्ये शरद पवारांनी जी वक्तव्य केली होती त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणातला गोंधळ आणखी वाढला होता. म्हणजे किमान समान कार्यक्रमाबाबत शिवसेनेबरोबर कुठलीच बैठक झाली नाही असं विधान शरद पवारांनी केलं होतं. मात्र खरं तर ती बैठक तशी झाली होती आणि शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक संभ्रमाचं वातावरण होतं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार का. आता हा संभ्रम नवाब मलिक यांच्या वक्तव्यामुळे पूर्णपणे दूर व्हायला मदत होणार आहे, कारण नवाब मलिक यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होऊ शकत नाही. हे 3 पक्ष कुठले आहेत? तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना. आणि तिन्ही पक्षांचा मुख्य मुद्दा कुठला आहे? तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचा. हा मुख्य मुद्दा सगळ्या पक्षांनी समोर ठेवलेला आहे आणि इतर जे मुद्दे आहेत ते नंतर तडजोड करून काही मुद्दे काँग्रेसला सोडावे लागतील, काही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावे लागतील, तर काही मुद्दे शिवसेनेला सोडावे लागतील. या तिन्ही पक्षांना काही प्रमाणात एकत्र येण्यासाठी तडजोड करावी लागेल. परंतु ही तडजोड करताना अनेक मुद्द्यांवरती स्पष्टता येणं महत्त्वाचं आहे, कारण भविष्यामध्ये सरकार चालवताना ही स्पष्टता नसेल तर अडचण येणार हे निश्चित आहे. आपण यापूर्वीची आघाडीची सरकारं बघितली, 1999 नंतरची आपण उदाहरणं घेऊया. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने 15 वर्ष राज्यात सत्ता उपभोगली. त्या काळातसुद्धा दोन्ही पक्ष एकाच विचाराचे असताना त्यांच्यामध्ये अनेकदा आपल्याला कुरबोरी पाहायला मिळाल्या, वाद पाहायला मिळाले, मतभेद पाहायला मिळाले, अनेकदा उघडपणे एकमेकांवर टीकाही पाहायला मिळाली. तेच आपल्याला 2014 साली शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र आली त्याच्यानंतरसुद्धा राज्यात पाहायला मिळालं. शिवसेना भाजपमध्येसुद्धा अनेकदा कुरबोरी झाल्या, टोकाचे मतभेद झाले या दोन्ही पक्षांमध्ये सत्तेत असताना, तरीसुद्धा कसं तरी 5 वर्ष सत्ता यांनी चालवली. आता तर हे 3 पक्ष एकत्र येत आहेत आणि ज्याच्यात मगाशी मी सांगितलं जसं भिन्न विचारांचे पक्ष आहेत, त्यामुळे पुढे 5 वर्ष सरकार चालवताना या ज्या अडचणी आहेत, हे जे मतभेद आहेत ते उद्भवू नयेत. एखादा मुद्दा आला तर त्या मुद्द्यावर जर आत्ताच भूमिका ठरवली नाही तर भविष्यात अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यावर अगदी बरोबर आहे, 3 पायांची शर्यत आहे. वेगळ्या विचारसरणीचे 2 पक्ष एकत्रित येतात आणि त्यामुळे निश्चितच यावर अत्यंत बारकाईनं विचार करणं, स्पष्टता येणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं हा बैठकींचा सिलसिला आहे तो 2 दिवस आणखी सुरू राहणार आहे. आणि याच बाबतीत विचारूया रामला. रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून संपर्कात आहेत. राम, आत्ता जी बैठक झाली ही आपण निश्चितच कव्हर केली असेल आणि पत्रकार परिषदेनंतर पृथ्वीराज चव्हाण, नवाब मलिक म्हटलेत की आणखी 2 दिवस बैठक सुरू राहणार आहे, काय त्या दृष्टीने आता रणनीती असणार आहे आणि काय काय नेमकं झालं या बैठकीमधून, काय बाहेर येते आपल्याकडे? बिलकुल स्पष्ट केलेलं आहे नवाब मलिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी की 2 दिवस आणखीन बैठक चालणार आहे आणि ही बैठक केवळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संदर्भामध्ये असणार आहे. कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून अनेक मुद्दे याच्यामध्ये घेण्यात आलेले आहेत. विकासाचे मुद्दे घेण्यात आलेले आहेत, शिक्षणाचे मुद्दे घेण्यात आलेले आहेत, सामाजिक मुद्दे घेण्यात आलेचं आपल्याला माहिती कळलेली आहे आणि आणखीन एक माहिती कळलेली आहे ते म्हणजे की सामाजिक सलोख्यामध्ये काही मुद्दे घेतले आहेत की ज्यावरून शिवसेनेला तडजोड करावी लागणार आहे. आता ही तडजोड करते का शिवसेना ते पण पाहावं लागणार आहे. परंतु आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की शिवसेना अद्यापही, कारण हे 2 पक्षांमधील चर्चा आहे, शिवसेना अद्यापही या चर्चेमध्ये सामील नाही. हा कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार झाल्यानंतर चर्चा पुढची जी असणार आहे ती शिवसेनेसोबत घेतली जाणार आहे. त्यामुळे ही चर्चा शिवसेनेसोबत जी आहे ती 2 दिवसानंतर सुरू होईल अशी आपल्याला माहिती मिळते, कारण हा संपूर्ण मसुदा तयार झाल्यानंतरच शिवसेनेसोबत चर्चेला बसलं जाणार आहे. त्यामुळं अद्याप ही शिवसेनेला सामावून घेतलेलं नाही या चर्चेमध्ये, एवढं नक्की आहे. ही साधारणतः 3 तास बैठक चाललेली आहे आणि या बैठकीनंतर अजूनही नेते बाहेर पडलेले नाही आहेत, आतमध्येच हे नेते आहेत. आणखीन पुन्हा चर्चा चालू आहे या संपूर्ण कॉमन इव्हेंट प्रोग्राम असेल किंवा इतर सर्व सत्ता स्थापनेच्या संदर्भामध्ये जे जे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे ते मंत्रिमंडळ असू द्या, ते विधानभवनामधील संपूर्ण पदाचे, एकंदरीतच ही सगळी जी चर्चा आहे, जसं आता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की सकारात्मक झाली आणि त्या दृष्टीनं आता पुढे आणखी यामध्ये काय काय मुद्दे समावेश होईल याबाबत आणखी 2 दिवसामध्ये ही चर्चा पुढे जाणार आहे. राम, असे संपर्कात राहा. दीपक, आपले धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.